पुलिस ने एक शातिर चोर को गिरफ्तार कर लिया है। जानकारी के अनुसार सक्करदरा थाना क्षेत्र के ओम नगर परिसर में 10 अप्रैल को घर में लाखों रुपए की चोरी की वारदात सामने आई थी। शिकायत मिलते ही सक्करदरा पुलिस ने सीसीटीवी कैमरे की जांच करते हुए 4 दिन के भीतर ही महेंद्र रंगारी नामक आरोपी को गिरफ्तार किया है। महेंद्र अकेला ही चोरी की वारदातें करता है। वो दोपहर में ही अपने वारदातों को अंजाम देता था। महेंद्र की जांच करने पर महेंद्र पर शहर के अन्य 3 पुलिस थाने के चोरी की वारदातें करने का खुलासा हुआ है। पुलिस ने आरोपी के पास से 3,61,000 रुपए जब्त किए हैं। आगे की जांच चल रही है। सक्करदरा पुलिस हद्दी में ओमनगर या भागा में दिनांक 10 एप्रिल रोजी रामनवमी होती, त्या दिवशी एका उघड्या घरातून चोरी झाली होती। सदर भागाचा रिपोर्ट आम्हाला 11 तारखेला प्राप्त झाला होता। सदर तक्रारीची आम्ही तत्काळ दखल घेतली, वरिष्ठांना याबद्दल माहिती दिली। वरिष्ठांनी आम्ही या ठिकाणी सविस्तर भेट दिली असता असं समजून आले की एक आरोपी आहे, अनन आरोपी आहे, त्यांना उघड्या घरातून प्रवेश करून दुपारच्या वेळी सदरचं वारदात केलेली आहे। त्यामध्ये जवळपास 1,04,000 रोख रकमेचा मुद्देमाल चोरीस गेला होता। त्या ठिकाणी असलेले सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर तांत्रिक पुराव्याच्या आधारे सदर आरोपीचा शोध आम्ही 24 तासांमध्ये घेऊन दिनांक 13 तारखेला सदरचा गुन्हा ओपन केला आणि त्याच्यामध्ये एक आरोपी आम्हाला निष्पन्न झाला होता। त्या आरोपीचं नाव आहे महेंद्र रतनलाल रंगारी, वय अंदाजे 27 वर्ष आहे, राहणार आहे संजूबा शाळेजवळ उंबेर रोड, या ठिकाणी तो राहतो। तपासा असं निष्पन्न झालं की त्यानं सदरचा गुन्हा केलेला आहे। सदरच्या अंगजर्तीमध्ये जवळपास 55,000 रुपयाचा रोख रक्कम आम्हाला मिळून आली, त्याच्याकडे ती जागी जप्त केली। त्यानंतर सदर आरोपी हा वेळोवेळी याच्यापूर्वीसुद्धा गुन्हे दाखल आहेत या स्वरूपाचे। त्याची मोडच असे आहे की दिवसा एकटा सिंगल चोऱ्या करतो, कधी घरपड्यासुद्धा करतो आणि त्याच्या त्या आरोपीच्या एक कवटीचा भाग गेलेला आहे अपघातामध्ये, त्यामुळे त्याच्याकडे सदरच्या गुन्ह्याबाबतचा अधिक तपास करणं फार महत्त्वाचं होतं। कारण की नाजूक परिस्थिती होती, त्या परिस्थितीतसुद्धा आमच्या पूर्ण टीमनं आपलं कौशल्यपणा लावून इतर गुन्हे आहेत का याबद्दल माहिती घेतली असता सदर आरोपीकडून इतरही हुळकेश्वरचा एक चोरीचा गुन्हा आहे आणि तसेच इतर अजून 2 गुन्हे सक्करदराचे होते, घरपुडी आणि एक 380चा, तोसुद्धा ओपन झालेला आहे। आणि सदर गुन्ह्यामध्ये एकच आरोपी आहे आहे हे निष्पन्न झालेले आहे। सदर आरोपीकडून या सदर गुन्ह्यामध्ये टोटल मुद्देमाल हा काही सोन्याचे दागिने, रोख रक्कम, लॅपटॉप वगैरे चोरले गेले होते। त्यापैकी आम्हाला 96 ग्रॅम सोन्याचे दागिने, मोबाईल, लॅपटॉप प्राप्त झालेले आहे आणि रोख रक्कम मिळालेली आहे। असा जवळपास 3,61,000 रुपयेचा किमती मुद्देमाल आम्हाला मिळालेला आहे। या जोनपूरमध्ये किंवा पोलीस आपल्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे चोऱ्यांचं प्रमाण वाढत होतं। वेळोवेळी आम्हाला वरिष्ठांनी सूचना दिल्या होत्या की तत्काळ याबाबत शोध घ्या, म्हणून माननीय सीपी सर, आमचे ॲडिशनल सीपी सर जोनपूर नुरुल हसन साहेब आणि आमचे सक्करदराचे पुलनिक भटकर साहेब यांनी वेळोवेळी आम्हाला मोलाचं मार्गदर्शन करून सदरचा गुन्हा तत्काळ उघड सांगण्याकरी मार्गदर्शन केलं आणि आमच्या टीमने 24 तासांमध्ये सदर आरोपीला हे अटक केलेली आहे। सदर आरोपी सध्या PCR मध्ये आहे। यापूर्वी सर्वांना या आपल्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो की उन्हाचे दिवस आहेत, किमान पोलीस स्टेशनला याबद्दल माहिती द्यावी आणि काही संशयित दिसून आले या पोलीस स्टेशनला कळवावे।